नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, असोसिएट प्रोफेसर भूगोल विभाग केटीएचएम कॉलेज, आपलं सर्वांचं FYBA भूगोल विषयाच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला ऑनलाईन लेक्चरचा 10वा तास आहे आणि या तासामध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचं प्रकरण क्रमांक 2 यावर चर्चा करणार आहोत. या पूर्वीच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणाला सुरुवात केली आहे आणि यामध्ये आपण विशेषतः प्राकृतिक भूगोलाचं जो दुसरं प्रकरण आहे शिलावरण किंवा ज्याला आपण मृदावरण असं म्हणतो याचा पहिला उपघटक आपण सुरू केला होता. यामध्ये पृथ्वीचं अंतरंग कशा प्रकारे आहे यावर आपण मागील 2 लेक्चरमध्ये चर्चा केली आहे आणि मला खात्री आहे की या टॉपिकचं आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञान मिळालं असेल, आपल्या ज्ञानात भर पडली असेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाचा टॉपिक आहे वेगनरचा, आल्फ्रेड वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत. हा सिद्धांत आपण आज आणि उद्याच्या तासाला आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग आज आपण आल्फ्रेड वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा सिद्धांत बघत असताना आपल्याला यामध्ये सिद्धांताची पार्श्वभूमी, प्रत्यक्ष सिद्धांत, त्यानंतर सिद्धांताचे पुरावे, सिद्धांतावरील टीका किंवा ज्याला आपण आक्षेप असं म्हणतो आणि शेवटी आपल्याला सिद्धांताचं महत्व समजून घ्यायचं आहे. हा सिद्धांत आपल्याला एकूण 3 व्याख्यानांमध्ये पूर्ण करायचा आहे कारण सिद्धांत मोठा आहे आणि त्याचे प्रत्येक पैलू समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे काही टप्पे आपल्याला समजून घ्यावे लागेल. आजच्या तासाला विशेषतः आपण सिद्धांताची पार्श्वभूमी आणि प्रत्यक्ष सिद्धांत काय आहे हे आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण की आल्फ्रेड वेगनर हा कोण होता त्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती घेऊ की आल्फ्रेड वेगनर हा जर्मन भूगर्भशास्त्रज्ञ होता, भूभौतिक शास्त्रज्ञ होता आणि हवामान शास्त्रज्ञ होता. त्यानं विशेषतः ग्रीनलँड असेल किंवा जगातील कानाकोपऱ्यात त्याने आपला सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचे सर्वेक्षण केले. प्रत्यक्ष त्या ठिकाणी तो स्वतः पोहोचला, त्या ठिकाणची माहिती त्यांनी बघितली आणि अनेक वर्ष त्याचं हे संशोधन चालू होतं आणि संशोधनाच्या जोनावर आल्फ्रेड वेगनर यानं आपला जगप्रसिद्ध भूखंड वहन सिद्धांत 6 जानेवारी 1912 मध्ये मांडला. विद्यार्थी मित्रांनो, फ्रँकफर्ट या शहरामध्ये एक भूगर्भशास्त्रज्ञांची एक परिषद होती आणि या परिषदेमध्ये वेगनरने 6 जानेवारी 1912 मध्ये आपला सिद्धांत सर्वात प्रथमता जर्मनी भाषेमध्ये मांडला आणि त्याच्यावर अत्यंत जर्मनी मधले जे अनेक भूगोल तज्ञ होते, भूगर्भशास्त्रज्ञ होते किंवा इतर जे विचारवंत होते त्यांच्या पुढे हा सिद्धांत मांडला. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला हा जर्मनी भाषेत असल्यामुळं जगात याचं जास्त प्रकारे त्याचं चर्चा झाली नाही किंवा त्याच्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या नाही. ज्या वेळेला हा सिद्धांत 1924 मध्ये इंग्रजी भाषेमध्ये त्याचं भाषांतर झालं त्यावेळेला मात्र जगात सर्वीकडे या सिद्धांतावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, त्याच्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि आजपर्यंत त्याला 100 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले तरी सुद्धा हा सिद्धांत आपण तितक्याच उत्साहाने आपण त्या ठिकाणी अभ्यास करत आहे, समजून घेत आहे. म्हणून या सिद्धांताचं महत्व आपल्याला समजून येतं. हा सिद्धांत प्रत्यक्ष बघण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो थोडी आपण त्याची पार्श्वभूमी बघून घेऊया की हा सिद्धांत डायरेक्ट तयार झाले नाही, या सिद्धांताची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी अनेक तज्ञांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या ठिकाणी हातभार लावला. याचं पहिलं क्रेडिट जातं ते म्हणजे इंग्रज जो तज्ञ होता फ्रान्सिस बेकन यानं 1620 मध्ये या सिद्धांताची परिकल्पना मांडली. विद्यार्थी मित्रांनो, की फ्रान्सिस बेकन याने एक त्या ठिकाणी एक प्रयोग केला. प्रयोग त्यांनी एक छोटा प्रयोग होता त्याचा, तो प्रयोग असा होता की त्यानं जगाचे जे जगाचा जो नकाश आहे त्याचे सर्व खंड कापून काढले, कात्रीने कापले, वेगळे केले आणि ते खंड त्याने एकमेकांच्या जवळ आणले. तर त्याचे असं लक्षात आलं की ही याच्यातली बरीचशी खंड ही एकमेकाला तंतोतंत त्या ठिकाणी जुळतात. ज्या वेळेला एखादा कागद आपण फाडावा आणि त्या कागदाचे पुन्हा जे आपण जे वेगळे भाग करतो ते भाग परत एकत्र आणले तर ज्याप्रमाणे कागद पुन्हा एकत्र होतो तशा प्रकारे फ्रान्सिस बेकन यांनी जगाचा नकाशा वेगळ्या खंडामध्ये तो वेगळा केला, कापला त्याने
आणि पुन्हा ते खंड एकत्र आणले तर त्याच्या असं लक्षात आलं की सर्व खंड एकमेकांच्या जवळ आणल्यावर एकसारखे दिसतात. म्हणजे याचा अर्थ असा की जगामध्ये पूर्वी संपूर्ण खंड मिळून एकच खंड असला पाहिजे अशा प्रकारची अप्रत्यक्ष कल्पना फ्रान्सिस बेकन यांनी मांडली. म्हणून त्यानंतरही अशा प्रकारचा प्रयत्न अनेक वर्षांनी म्हणजे 1858 मध्ये परत फ्रेंच विचारवंत जे होता अँटोनिओ स्निडर याने याच मताला आपली संमती दर्शवली की हो या म्हणजे फ्रान्सिस बेकनने जे काही विचार मांडले ते त्याच्यामध्ये तथ्य आहे. जगामध्ये कदाचित पूर्वीच्या काळी म्हणजे काही लाखो वर्षापूर्वी एकच भूखंड असावा असं त्या ठिकाणी स्निडर याने सुद्धा जे मत मांडलं. परंतु या दोन्हींच्याही विचारामध्ये एक गोष्ट होती की त्यांना मूर्त स्वरूपात परिपूर्ण सिद्धांत हा या काळामध्ये मांडता आला नाही. म्हणून ही कल्पना नंतरच्या काळामध्ये तशीच राहिली, त्याच्यावर कोणी प्रकाश टाकला नाही. परत 1910 या काळामध्ये टेलर या तज्ञाने परत थोडस याला मिळतं जुळतं मत त्यांनी मांडलं की जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये एकच खंड असावा, एकच मोठा महाखंड असावा असाही विचार टेलर यांनी 1908-10 या दरम्यान त्यांनी वेळोवेळी मांडला. याच्या नंतरही यंग असेल, फिशर असेल, हॅम्बोल्ट असेल या अनेक तज्ञांनी विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या सिद्धांताबद्दल काही गोष्टी मांडल्या की ज्यामुळे नंतरच्या काळामध्ये वेगनरला आपला सिद्धांत मांडण्यासाठी या सर्वांनी जे काम केलं, फ्रान्सिस बेकन असेल, स्निडर असेल, यंग असेल, टेलर असेल, फिशर असेल, या सर्व तज्ञांनी जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांताला जे खतपाणी घातलं, जे आपले छोटे छोटे विचार मांडले, या विचाराचा उपयोग नंतरच्या काळात वेगनरने आपला जो सिद्धांत मांडला त्याला अप्रत्यक्ष झाला. म्हणून या सिद्धांताची पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी त्याचा पाया रचण्यासाठी या सर्व तज्ञांना त्याचं क्रेडिट जातं, श्रेय जातं. यानंतर प्रत्यक्ष सिद्धांत वेगनरने जो मांडला त्यासाठी त्यांनी दोन गृहितक लक्षात धरली. त्याचं पहिलं गृहित असं होतं विद्यार्थी मित्रांनो की भूखंड स्थिर आहेत, मग जगामध्ये आज जी खंड आहेत जी 7 प्रमुख खंड आहे हे स्थिर आहेत आणि हवामानामध्ये बदल झाल्यामुळं त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची स्थित्यंतर झाली. हा एक पहिलं त्याचं गृहितक होतं. आणि दुसरं गृहितक होतं थोडं वेगळं होतं की हवामान स्थिर आहेत पण भूखंड हे त्याच्या मूळ जागेपासून वहन झालेलं आहे. ते दोन्ही गृहितक त्यानं आपला सिद्धांत मांडण्यापूर्वी स्पष्ट केले. विद्यार्थी मित्रांनो पहिल्या गृहितकाऐवजी त्यांनी दुसऱ्या गृहितकाला अधिक महत्व दिलं आणि या गृहितकाच्या आधारे त्यानं आपला सिद्धांत, जगप्रसिद्ध सिद्धांत त्या ठिकाणी मांडला. त्याचं मत असं होतं की जगामधलं हवामान स्थिर आहे परंतु भूखंडांचे वहन झाल्यामुळं ते भूखंड सुरुवातीच्या काळात ज्या ठिकाणी होते तिथल्या हवामानाचा परिणाम त्या भूखंडामधील जे वेगळे घटक आहेत, प्राकृतिक घटक आहेत, तिथली भूरचना आहे, भूअंतर्गत रचना आहे किंवा ज्याला आपण भूगर्भ रचना असं म्हणतो त्याच्यावर झालेली दिसते. आणि म्हणून त्याचे त्या काळातले अवशेष आजही आपल्याला जरी हे भूखंड मूळ स्थानापासून वेगवेगळ्या बाजूला वाहत गेले असेल तरी मात्र पूर्वीच्या काळामध्ये त्यांचं जे स्थान होतं तिथली जडणघडण त्यांची जिथं झाली होती त्याची चिन्ह आज याच्यामध्ये. म्हणून दुसरं गृहितक याला वेगनरने अधिक महत्व दिलं आणि या गृहितकाच्या आधारावर त्यानं आपला जगप्रसिद्ध सिद्धांत मारला. विद्यार्थी मित्र हा सिद्धांत काय होता, त्याची पहिली गोष्ट त्याने सांगितली की जगामधले खंड म्हणजे 7 खंड आहे किंवा इतर जे मध्यम आणि छोटे खंड आहेत व महासागर हे स्थिर नसून त्यांच्यात सावकाश बदल होतो. सावकाश बदल होतो म्हणजे काय, की त्यांचं स्थान हे परिवर्तनीय आहे, ते एका जागी खूप दिवस राहत नाही तर ते काही लाख वर्षांनी का होईना ते त्यांच्या मूळ स्थानापासून त्यांचं वहन कोणत्या तरी बाजूला एकतर पूर्वेला किंवा उत्तरेला किंवा पश्चिमेला किंवा मागे पुढे त्याची हालचाल होत असते अशा प्रकारचा विचार आपल्या सिद्धांतामध्ये प्रथमतः मांडला. त्याच्यानंतर त्याने असं सांगितलं वेगनरने सद्यकालीन असलेले 7 भूखंडे एका काळी मोठ्या खंडाचा एक भाग होता, एक महाकाय मोठा महाखंड होता. साधारण 360-280 दशलक्ष वर्षापूर्वी जगामध्ये एकच महाखंड होता आणि या महाखंडाला ते नाव दिलं पॅंजिया. आणि पॅंजिया हा जगामधला एकमेव खंड होता आणि म्हणून त्यानं असं सांगितलं की पॅंजिया हा जो खंड आहे हा जगामध्ये एकमेव महाखंड होता, की या खंडा
या खंडापासून आजचे जे वेगळे खंड आहेत, सात खंड किंवा इतर जे छोटे मोठे खंड आहेत, हे पॅंजियापासून आला. म्हणून या सिद्धांतामध्ये सर्वात महत्वाची संकल्पना त्यांनी मांडली की जगामध्ये पूर्वी एक महाकाय खंड होता, त्याला त्यांनी पॅंजिया नाव दिलं, आणि याचा आकार साधारणपणे थोडासा त्रिकोणी होता, आणि याच्याच अवतीभोवती हा जो सागर होता याला त्यांनी पॅथलासा हे नाव दिलं. पॅथलासा म्हणजे जो हा पॅंजिया हा जो महाखंड आहे त्याच्या चौबाजूने हा विस्तारलेला हा जो महासागर आहे, महाविशाल सागर आहे, त्याला त्यांनी पॅथलासा नाव दिलं. म्हणून जगामध्ये पॅथलासा एकमेव महासागर होता, आणि जगामध्ये सर्व खंडांचा मिळून एकमेव महाखंड होता ज्याला त्यांनी पॅंजिया नाव दिलं. हा त्यांनी आपला मूळ खंड मान मूळ सिद्धांताचा ही पहिली रूपरेखा त्यांनी मांडली, की सिद्धांताचा पहिला भाग मांडला. त्यानंतर वेगनरने आपल्या सिद्धांताला अधिक गोष्टी जोडली. त्यानं असं सांगितलं की 300 दशलक्ष वर्षापूर्वी पॅंजियाचे विभाजन होऊन त्याचे दोन भूखंड झाले, आणि विद्यार्थी मित्रांनो ही दोन भूखंड होती लॉरेन्शिया की जो उत्तरेकडचा भाग होता, गोंडवानाभूमी जो दक्षिणेकडचा भाग होता, आणि दोन्ही महाखंड ज्या वेळेला म्हणजे पॅंजियाचं विभाजन होऊन लॉरेन्शिया आणि गोंडवानाभूमी तयार झालं, आणि त्या दोघांच्या मध्ये जो महासागराने भाग आपला त्याला त्यांनी 33 सागर याचं नाव दिलं त्यांनी, आणि अशा प्रकार त्यांनी आपलं सिद्धांत. तर या आकृतीमध्ये आपल्याला ही कल्पना येईल की कशा प्रकारे हे जे दोन सिद्धांत हे जे दोन भाग होते त्या ठिकाणी बघा की हा जो पुढचा आहे की बघा इथं तुम्हाला सूची दिली आहे तुम्हाला लॉरेन्शिया म्हणजे हा जो भाग आहे या उत्तरेकडचा ज्याला आपण उत्तरेकडच्या भागाला लॉरेन्शिया हे नाव दिलं, आणि लॉरेन्शियामध्ये ग्रीनलँड असेल, उत्तर आशिया असेल, युरोप असेल किंवा युरेशिया या सर्वांचा भाग हा लॉरेन्शियामध्ये होता. हा जो आडव्या अशा तिरकस रेषा दिलेल्या आहेत हा संपूर्ण या सूचीमध्ये दाखवलाय हा लॉरेन्शियाचा भाग आहे, आणि दक्षिणेकडचा भाग जो आहे ज्याला आपण गोंडवाना भूमी म्हणतो तो या ठिकाणी टिंबटिंब जे दिलेले आहेत या टिंबटिंबाच्या माध्यमातून हा जो भाग आहे हा संपूर्णपणे गोंडवाना भूमीचा भाग आहे की ज्याच्यापासून आज आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, भारतीय उपखंड असेल, अंटार्क्टिका खंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या सर्वांची निर्मिती अरेबिया किंवा इतरचे खंड आहेत या सर्वांची निर्मिती गोंडवाना भूमीपासून झाली आहे. म्हणून आणि दोघांच्या मध्ये हा जो भाग आहे हा 33 नावाच्या सागराने आपल्याला, म्हणून पॅंजियाचं जे विभाजन झालं दोन याच्यामध्ये झालं, हा उत्तरेकडचा भाग हा होता लॉरेन्शिया आणि खालचा दक्षिणेकडचा भाग होता गोंडवाना भूमी. अशा प्रकारे आपला सिद्धांत पुढच्या भागामध्ये विग्नरने सांगितलं. त्यानंतर याच्या पुढे त्याने सांगितलं की अजून काही गोष्टी त्याने स्पष्ट केलं. पहिली सर्वात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो विग्नरने सांगितली ती म्हणजे भूखंड जे आहेत ज्याला आपण महाखंड म्हणतो, वेगवेगळे खंड आहेत त्याच्यामध्ये युरोप असेल, आशिया असेल, उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका खंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा अंटार्क्टिका खंड असेल, हे सर्व जे खंड आहेत हे सिलिका आणि अल्युमिनियम या दोन विशेषता या दोन मूलद्रव्यापासून तयार झाले आहेत, आणि त्या तुलनेने ते थोडे हलके आहेत. या उलट सागरतळ जे आहे, सागरतळ हे सिलिका आणि मॅग्नेशियम थोडेसे जड असलेले, थोडेसे घन असलेले किंवा त्याची घनता अधिक असलेले या दोन मूलद्रव्यापासून विशेषतः सागराचा तळ हा तयार झालाय. पण ही महत्वाची गोष्ट त्याने सांगितली की भूखंड हे ज्याला आपण सियाल असं म्हणतो त्याच्यापासून तयार झालेले आहेत, तर सागर तळ जे आहे महासागराचे तळ हे सीमापासून तयार झाले, हे अत्यंत महत्वाचं मत त्यानं आपल्या सिद्धांतामध्ये मांडलं, आणि आजही हे तथ्य किंवा आजही हे मत प्रमाण मांडलं जातं. त्याच्या पुढे जाऊन त्याने असं सांगितलं की 245 ते 267 दशलक्ष वर्षापूर्वी लॉरेन्शिया ज्याला आपण अंगारलँड असंही म्हणतो, गोंडवाना या दोन मूळ खंडाचे पुन्हा विभाजन होऊन त्याचे अनेक खंड तयार झाले. त्यामध्ये विशेषतः की मी सांगतो की त्या ठिकाणी हे जे खंड झाले मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जो लॉरेन्शिया आहे त्याच्यापासून त्या ठिकाणी उत्तर अमेरिका असेल, युरोशिया असेल किंवा ज्याला आपण आशियाचा काही भाग आहे, भारतीय उपखंडाचा काही भाग त्यातून तयार झाला, तर उरलेल्या दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याच्यापासून दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका खंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अरेबिया असेल, भारतीय उपखंड असेल यासारखे, ऑस्ट्रेलिया असेल यासारखे खंड तयार झाले. आणि म्हणून याच्या पलीकडे अजून त्यांनी सांगितलं ही खंड ज्या वेळेला एकमेकांपासून वेगळे झाले विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर यांचं वहन झालं. या वहनाचं कारण त्यांनी सांगितलं की विषुववृत्तीय हालचालीमुळे आफ्रिका व युरेशिया
हे एकमेकांजवळ ढकलले गेले विद्यार्थी मित्रांनो. या उलट याच दरम्यान तेथील सागरातील जे तेथील समुद्र जो होता जो लॉरेन्शिया आणि गोंडवाना लँडच्या दरम्यान होता हा संपूर्ण सागराचा भाग होता आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाळ साठलेला होता. ज्या वेळेला भूअंतर्गत हालचाल झाल्या हा जो गाळ आहे या गाळाचं उत्पादन होऊन किंवा तो उंचावून त्यापासून हिमालय असेल आल्प्स पर्वत तयार झाले. अशाच प्रकारे रॉकीज आणि अँड्रीज पर्वताची निर्मिती याच प्रक्रियेद्वारे वली पर्वताच्या निर्माण झाले. म्हणून आपल्या सिद्धांतामध्ये ज्याप्रमाणे त्याने भूखंडाची निर्मिती सांगितली सागर तळाची निर्मिती सांगितली त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं काम की जगामध्ये हिमालय असेल आल्प असेल रॉकीज असेल अँड्रीज असेल या सारखे जे वलीचे पर्वत आहे गडीचे पर्वत आहे हे पर्वत सुद्धा तयार झाले हे सुद्धा या सिद्धांताचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून या आपल्या सिद्धांतामध्ये वेगनरने अत्यंत हे जे विचार होते जगात सर्वात प्रथमतः अत्यंत शास्त्रीय पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपले विचार त्यांनी मांडले. म्हणून हा सिद्धांत आजही 100 पेक्षा अधिक वर्ष झाले तरी हा सिद्धांत मांडला. याच्या पलीकडे त्यांनी की ही सिद्धांत एकमेकांपासून कशामुळे त्या ठिकाणी हालत म्हणजे त्याचं वन गेलं याचे काही कारण त्यांनी सांगितले. त्याचं एक कारण विद्यार्थी मित्रांनो असं सांगितलं चंद्र आणि सूर्याची जी भरती ओटीचं बल आहे याच्यामुळे पश्चिमी हालचाल निर्माण झाली आणि या हालचालीमुळे भूखंडांचे वहन झाले. विशेषतः युरोप व आफ्रिका पासून उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिके वेगळे झालं याचं एकमेव कारण म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्या भरती ओटीमुळे जे बल तयार झालं त्याच्यातून जी पश्चिमी हालचाल झाली याच्यामुळे हे चार खंड एकमेकांपासून झाले. सर्वात महत्वाचं की हे खंड एकमेकांपासून दूर गेल्यामुळं परत त्यांच्या दरम्यानचा जो भाग होता जो पुन्हा सागराने व्यापला याच्यातून अटलांटिक महासागराची निर्मिती झाली. म्हणून हे सुद्धा अत्यंत महत्वाचं मत आपल्या सिद्धांतामध्ये वेगनरने मांडलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो की वेगनरने आपल्या सिद्धांतामध्ये कशा प्रकारे ही खंड जे आहेत खंडांचं वेग म्हणजे खंडांचं विखंडन झालं आणि ते खंड एकमेकांपासून कशा प्रकारे दूर गेले हे आपल्या सिद्धांतामध्ये वेगनरने अत्यंत शास्त्रीय पद्धतीने सांगितले. आता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बघा की परत एकदा मी ऍट अ ग्लान्स म्हणून तुम्हाला परत सांगतो की 235-35 दशलक्ष वर्षापूर्वी साधारण जगामध्ये जे खंड होते त्यांचं स्थान अशा प्रकार होते. आकृतीमध्ये दाखवले बघा या ठिकाणी हे 1, 2, 3, 4 म्हणजे हा सर्व पॅन्जियाचं स्थिती कशी होती कशा प्रकारे त्याच्यापासून खंड तयार झाले हे त्याच्यानंतरची स्थिती त्याने 180 दशलक्षापूर्वी कशा प्रकारे म्हणजे अंगारा लँड आणि गोंडवाना लँड ज्याला लॉरेन्शिया आणि आपण गोंडवाना लँड म्हणतो याची स्थिती निर्माण झाली. त्याच्यानंतर परत 65 दशलक्ष वर्षापूर्वी परत बघा कशा प्रकारे गोंडवाना लँड असेल किंवा लॉरेन्शिया असेल त्याच्यापासून कशा प्रकारे वेगवेगळे पुन्हा विखंडन होऊन खंड तयार झाले ते याच्यामध्ये दाखवलं. आणि शेवटच्या याच्यामध्ये त्याने सध्याची स्थिती काय आहे आज जगामध्ये प्रमुख खंड आहे त्याच्यामध्ये युरेशिया असेल आफ्रिका खंड असेल दक्षिण अमेरिका असेल उत्तर अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल किंवा अंटार्क्टिका खंड असेल किंवा ग्रीनलँड असेल ही सर्व खंड म्हणजे आजची जी स्थिती आहे ती आपल्या सिद्धांताच्या शेवटी वेगनर सांगितली. आणि आज अशा प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारचं संशोधन केलं अनेक ठिकाणी तो अनेक वर्ष मुक्कामी राहिला त्याच्यातून त्यांनी बारीक सारी गोष्टी त्या ठिकाणी अभ्यासल्या ते पुरावे जमा केले. पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या तासाला आपण त्यांनी कोणते पुरावे दिले की ज्यामुळे आपल्याला त्याच्या सिद्धांतावर थोडासा विश्वास ठेवावा लागतो आणि आजही आपण तो विश्वास ठेवलेला आहे कारण त्यांनी जे सिद्धांताला जे पुरावे दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीने ते पुरावे दिले आहेत म्हणजे भौगोलिक शास्त्रीय दृष्ट्या दिलेले आहेत पुराजीवशास्त्रीय दृष्ट्या दिलेल्या आहेत हवामानाच्या दृष्टीने दिलेला आहे जीवशास्त्रीय दृष्ट्या दिलेल्या आहेत ज्यामितीय पुरावे दिलेले आहेत म्हणजे वेगळ्या प्रकारचे पुरावे दिले आहेत. सर्व पुरावे जर आपण लक्षात घेतले तर विद्यार्थी मित्रांनो वेगनरने मांडलेला सिद्धांत हा अत्यंत महत्वाचा व बऱ्याच अंशी सत्य मानला जातो. आजपर्यंतच्या सिद्धांता संदर्भामध्ये वेगळे संशोधन झाले आहेत या सर्व संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की वेगनरने जे सांगितलं त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सत्यता आहे. म्हणून हा जो सिद्धांत आहे हा मांडला जातो. आज हा जी स्थिती आहे ही आजची स्थिती आहे की आज अशा प्रकारे जगामध्ये ही 7 खंड इतर छोटे मोठे खंड आहेत आणि ही स्थिती वेगनरने सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारची स्थिती आज तयार झाली आहे.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण विग्नरचा जो भूखंड वन सिद्धांत आहे त्याची फक्त पार्श्वभूमी समजून घेतली आणि हा सिद्धांत आपण आणखी दोन व्याख्यानामध्ये पूर्ण करणार आहोत. पुढच्या व्याख्यानाला विद्यार्थी मित्रांनो आपण हा सिद्धांत विग्नरने कशा प्रकारे आपल्याला पटवून दिला त्यासाठी त्यांनी कोणकोणते पुरावे दिले त्या पुराव्यांचं अत्यंत चांगली चर्चा आपण पुढच्या तासाला करणार आहोत. नक्कीच मला खात्री आहे तुम्हाला तेही लेक्चर चांगल्या प्रकारे आवडेल, तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि हा सिद्धांत सत्य आहे, या सिद्धांतामध्ये तथ्य आहे याचाही विचार तुम्हाला पटेल. या ठिकाणी मी थांबतो. या परत आपण पुढच्या तासाला विग्नरच्या खंडवन सिद्धांतात जे पुरावे आहे त्यावर चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू. गुड बाय.